पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. ये मंगळसूत्र तिच्या गळ्यात घालायचं आणि तिला बायको करून घ्यायची. किती दिवसांनी स्पष्ट बोलू शकतील ते असं नक्की नाही सांगता येणार आपल्याला, पण तू एकदा आवाज ऐकलायस ना मग परत ऐकशील नक्की. एकदा त्या शक्तीने वाड्यात प्रवेश केला कि तिला कैद करण सोपच जाईल माझ्यासाठी. वाड्यात जाण्याचा मार्ग एका पवित्र आत्म्याचा आधार, आता ही पावलंच मला वाड्यात नेतील. ना ना, तुम्हाला मारायला आली आहे मी. चरू, तुझे पाय पुसून द्यायला तू लहान आहेस का ग? ओले पाय घेऊन घरभर कशासाठी नाचायचंय? त्या ताराला सगळं स्वच्छ करायला लागतंय ना आता. पावलाचे ठसे मागे राहते तर सॉरी रे, चुकून आले ना. बाय द वे, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? तू माझ्या पायावर पाणी घातलंस आणि आता पाय पुसूनही देतोयस. माझा लाड डे आज. लाड डे वगैरे काही नाही, तू स्वतःचे लाड पुरवून घेतेस. आणि ऐक, अंगात काहीतरी घाल, खूप गारठा आहे बाहेर, जा. हातला ठसा पहिले पुसला पाहिजे. कोण आहे ती शक्ती? कोणाचा आहे तो आत्मा? चेहरा नाही दिसला पण कोणतरी ओळखीच वाटतय. मागच्या जन्मीची हौस भेटली नाही की काय? ताराने पावलांचे ठसे पुसायच्या आधी मला आत शिरलं पाहिजे. ही संधी गमवता कामा नये. हिने जर पावलं पुसली तर मला आत जाता येणार नाही. बोलावण थाडायच्या आधी चालीस होय. ठीक आहे, वासनांच्या या वाड्यात तुझ स्वागत आहे. सावध राहा पाहिजे. आता चिवलं मला कोणतरी, चटका बसला असा. अदृश्य अदृश्य कोणतरी. तारा, काय बडबडतेस तू? अदृश्य आहे असंही म्हणतेस, चटका लागलाही म्हणतेस, काय चाललंय काय तुझं? कुणी वाड्यात आलं की मला जाऊ लागतीच. नशिबाची रेषा आखली पाहिजे अंगणात. हा ये दुरो दुरो. वल वल वाड्यात इसावलं. परत एकदा असंबद्ध बडबड करायला लागले. राहू दे राहू दे, करतो मी ते.
उड्यात आलीच आहेस, उड्यात सुद्धा येशील, सुटणार नाहीस तू. पाहिलं हे असं अर्धवट काम आहे, हे फडकं इकडेच आहे, वाळत कोण घालणार? ती तारा सुद्धा ना आता बादलीला हात लागल्यानंतर असा झटका बसला, स्टॅटिक करंट असूच शकतो ना, पण म्हणून अदृश्य शक्ती आलीये, भूत आलंय काय? जाऊ द्या ना, काही लोकांना छोट्या छोट्या गोष्टींची वाटते भीती. तुम्ही कपडे वाळत घालायला इथे एक दोरी का नेऊ बांधून घे. हो हो हो, बांधायचीच आहे, नाहीतर तिला वाटेल की इकडे कोणीतरी बसलाय आणि आपण त्यांच्या अंगावर घालतोय वाळत कपडे. तुमचा विश्वास नाहीच आहे ना देवावर, भूतांवर? अजिबात नाही. हो पण तुम्ही काय विचारता? काय नाही, असच. सॉरी, नानांमुळे तुम्हाला उशीर झाला असेल ना. चला चला, मी ड्रॉप करतो तुम्हाला लगेच. नाही नाही, नको, मी जाईन. सॉरी सॉरी, म्हणजे मला, म्हणजे तुम्ही लगेच निघा असं म्हणायचं नव्हतं. ते खर तर मी मोबाईल चार्ज करून गेले तर चालेल का? इतक्या फॉर्मल काय होत आहे तुम्ही? द्या, मी चार्जिंगला लावतो, इट्स ओके. बाबा बघ ना, ते तारा मावशींनी आजही पेजच केलीये. मला बोर होतय, रोज रोज तेच काय जेवायचं. तू सांग ना काहीतरी वेगळं करायला. पण त्यांना कशाला सांगायचंय, आपणच करूयात ना मस्तपैकी जेवण चमचमीत. भजी चालते? चमचमीत भजी? नाही, मी काय म्हणतो, आपल्याकडे भरपूर भाज्या आहेत. मी असं म्हणतो की आपण वरण भात भाजी पोळी सगळंच करूयात. तुम्ही जेवायला थांबा. बर, चालेल. चमचमीत खायला दोघींना यावंय, मदत करणार आहात ना? इथली एक एक गोष्ट मला माझी आठवण करून देते. काय नको ना यार, आता वाटतंय शेफ. गप, पीठ नको वाय घालू. ओके सॉरी सॉरी. ह्याच्यात घाल. अरे मारी ना आता. पीठ भिजवताना घ्यायची काळजी, पण त्याआधी साहित्य आणि कृती. तुला साधा क्रमही लक्षात नाहीये, काय मुलगीस ग तू? ठीक आहे ना बाबा, किती दिवसांनी स्वयंपाक करते. नंदा, ए नंदा, नंदा काय करतेस? अरे वा, पिठाची वगैरे सगळी तयारी करून ठेवलीस, छान. गुणी आहे माझी पोर, खूप मोठी हो बाळा. बर, तू बस, आता मी करते बाकीचं. ठीक आहे, मी थोडा वेळ अभ्यास करून घेते. कर हो, कर, हुशार आहेस तू, मोठी साहेबीण होशील. अंतु, साहेबीण होणार? खूप मोठी ढ आहे, ढ. ए आई, बघ ना गं कसं
का चिडवतो मला? थांब, मी ना मोठी डॉक्टर आहे आणि डॉक्टर झाल्यावर पहिले इंजेक्शन येणार देणार, मग बस रडत, पहिले मला तर पकड. नाना, हजारदा विनवणी करूनही तुम्हाला हवं तेच तुम्ही केलं. मला जीवनीशी मारून काय मिळवलं नाना? घर कधी स्वतःच्याच पिल्लावर घाल घालते का? पण तुम्ही तेही केलं. पण आता आता मी तुम्हाला सोडणार नाही. बापाच्या नात्याला कलंक आहात तुम्ही नाना. काय झालं? चूल बस 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 शांतो शांतो. तू चुलीकडे बघू नकोस, काही नाही होणार, मी आहे, डोंट वरी. शर्वरी, तू एक काम कर ना, जरा तारा कुठे आहे बघून ये ना. हो हो. तारा मावशी, मावशी, सॉरी सॉरी सॉरी. पक्क करायच्या वेळेस कुठे गेली ही बाबा? काही, एक काम कर, कुठे आहे ते बघूनच येतेस का एकदा? मी करते स्वयंपाक. नाही नको. मी अगं, मी चांगलं करते जेवण. नाही, मी बाबा करतो मॅनेज. अगं, मी घरी करते, तसं इथे करीन. हा, करू दे त्यांना. तुला बरं वाटतंय ना मामा? कावल्याच्या घरट्यात घुबडाचा पंख, वाड्याच्या विशीला मारलाय डंख, हातावरच्या रेषा अंगणात कशा दिसतात, बोडक्या झाडाला पाने कशी फुटतात, अडवणुकीच्या रेषा अगदी, म्हणजे मी इथेच अडकणार. मला बाहेरही जाता येणार नाही आणि आतही राहता येणार नाही. मला काहीतरी केलं पाहिजे. या विविध पदार्थांच्या घमघमाटासोबत घरच्या रेसिपीज मुळे तुमचं सर्वांचं खूप स्वागत. आजच्या आपल्या स्पेशल गेस्ट आहेत विभावरी घोलप. तर मॅम सांगा, तुम्ही आज कुठली रेसिपी करणार आहात? हे टीव्हीवर दिसणार का? असं गोंधळतंय काय? अहो, आमचा अँकर खोळंबलाय, पटकन बोला ना. तुम्हाला माहिती का, आम्ही दोघ जण असा टाइमपास करत असतो. आम्ही दोघं वेडे आहोत. हो, आम्ही खूप वेडे आहोत. सांगा ना, कुठली रेसिपी करताय? मी आज मी तुम्हाला दाखवते चुलीवरती वरण भात कसा करतात. आता सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहेत सरपणाची लाकडं. हा, एक काम करा, तुम्ही कधी जन्म घेतला तेव्हापासून सुरू करायचं का आपण? म्हणजे सरपणाची लाकडं बिकडं कुठे, फोडणीपासून सुरुवात करा ना. तर आता आपण घालूया फोडणी. वा, मस्त खमंग फोडणी बसली. आपल्याला भांडं उतरवायला काही चिमटा वगैरे मिळेल का? चिमटा मिळेल ना? नाही, थांब. ऍक्च्युली तारा कुठे ठेवते मला माहिती नाहीये. ती तारा कुठे आहे बघ ना जरा, हाक मारखी ग. हा, बघते. घेऊया क्षणभर विश्रांती, भेटूया थोड्या वेळानी. मला, मी म्हणत होतो कशासाठी, मला थोडी तरी संधी द्या ना शोधायला चिमटा. हो, होईल कमी. आहोत, तुम्ही नका टेन्शन घेऊन. ठीक आहे ठीक आहे, होईल कमी. असं हे रोजच आहे, रोज चटके बसतात तुम्हाला. तुम्ही ऐकलं नाहीये का, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. त्या बात. आणि चिमटा सुद्धा मिळाला. यार, ही तारा कुठे कुठे दिसत नाहीये. जाऊ दे, आपल्याला चिमटा मिळाला. चला चला, कांदा भजी करूयात. आता बनणार गरमागरम भजी. ए, कांदे मी कापते. नाही, तू नाही चिरायचं, अजिबात नाही. ते सुरीला खूप धार आहे. ठीक आहे रे, लहान नाहीये मी. इथे आसपास एका भयंकर शक्तीचा वास आहे. ही शक्ती एकट्या नानांची नाही, पण कोणीही आडवा आलं तरी नानांना ठार मारल्याशिवाय मी इथून जाणार नाही. मी म्हंटल होत नको करूस म्हणून. कशाला करायचं आपण छानपणा? हे घे,
मी हळद लावते. हळद नको, हळद नाही, हळद नकोय आपल्याला. माझ्याकडे फर्स्ट एड किट आहे वरती, त्याच्यामध्ये बँडेड वगैरे आहे. मी रडते तरी काही होत नाहीये मला. अरे रडते तरी का मी नाही, हे किती कापलंय. ठीक आहे ठीक आहे, मी आणते. मी फर्स्ट. तू कशी आणशील? नाही 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 नाही, आणते मी, काही नाही होते. सांभाळून ग आंटी, ओढणी टाक धुवायला. हो हो. हिने जर मला पाहिलं तर सगळा गोंधळ होईल. मला काहीतरी केलं पाहिजे. मी इतर कोणाला दिसले नाही तरी ही मला पाहू शकते. पण कुठे जाऊ? पावलांचा माग काढत भटकणारा जीवाला ऐकूनच तरी येत. पोरगीच आहे म्हणून पोरीच्याच पावलावर पाऊल टाकून आली. ओळखीची आई का? ओळखीचीच आहे. तारा मावशी, अगं कुठे होतीस तू? किती हाका मारले तुला? बोट कापलं ना माझं. बरे ओढणीला रक्त लागलंय, प्लीज धुवून टाका. हाताच्या पंजावर पंजाई, ओळखीची शक्ती चिरडून जाईल. शरीवरी, वडनी कुठं आहे? हिच्या ओढणीमुळे मी कोणालाच दिसत नाही. याचा अर्थ या ओढणीच्या वापराने मी नानांपर्यंत सहज पोहोचू शकते, कोणालाही न दिसता. नानांना आता मी सहज मारू शकते, मला कोणीच काही करू शकणार नाही. माफ कर, मला माफ कर. माझ्या चुकांसाठी मी हजारदा माफी मागतो तुझी अंबिके. त्या नरहर पंथाने त्याच्या सुखासाठी मला कधी काबीज केले हे मला कळलंच नाही ग. इच्छा त्याची होती पण चुका माझ्या हातून घडत होत्या अंबिके. त्यावेळी मी तुला काहीच सांगू शकलो नाही ग. आणि तुझा हकनाक बळी गेला, हकनाक बळी गेला. मला माफ कर अंबिके, मला माफ कर. मी गुन्हेगार आहे तुझा. पण आता वेळ बदलणार आहे. नरहर पंथाला चकवा देणारी एक शापित शक्ती वाड्यात आली आहे. त्या शक्तीच्या शोधासाठी तो धडपडतोय. तेव्हा ती शक्ती त्याला कधीच सापडू देऊ नकोस. मला वाटतं की ती जी कोणी शक्ती आहे ना, ती माझी मदत करण्यासाठी आली असावी. तिला तिला माझ्यापर्यंत पोहोचू दे देवा. नंदे, नंदे, मी तुझी सुद्धा माफी मागतो ग. मी तुझा बाप म्हणून घेण्याच्या सुद्धा लायकीचा नाही ग. मी तुझी सगळी स्वप्न, तुझं आयुष्य, तुझं सर्वस्व हिरावून घेतलं पोरी. जर माझं बोलणं तुझ्यापर्यंत पोहोचत असेल ना तर मला माफ कर. माझ्या माफीचा स्वीकार कर नंदा, माझ्या माफीचा स्वीकार कर. नाना, तुम्हाला माझी माफी मागायची आहे ना? मग मागा माफी. अशी नाही,
मरेस तोवर माफी मागा. मी तुमची मदत करायला आले नव्हते नाना, तुम्हाला तडफडून मारायला आले होते.